दक्षिण मुंबईत दलाड पियर मध्ये हेरिटेज सरकारी इमारतीला आग, आग आटोक्यात आणण्यात यश पण कागदपत्रांचं नुकसान झाल्याची भीती। कोकणामध्ये पावसाचा जोर कायम, रत्नागिरीच्या कासे गावात दरड कोसळली, 55 कुटुंबांना धोका, तर विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाचा जोर कायम। इथल्या बांधकामाचा रेट आणि इथलं बांधकाम याच्यामधली सगळी व्यवस्था, याची गुणवत्ता हे पाहिल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात शासनाला नुकसान झालेलं आहे असं म्हणायला जागा आहे। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाची राज्याच्या लोकलेखा समितीकडून पाहणी सुरू, कामाबद्दल व्यक्त केली कडक शब्दात नाराजी। भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना इन्कम टॅक्स न बजावली नोटीस, लोकसभा निवडणुकीत 8 कोटी रुपये खर्च केल्याचं मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। मराठी रंगभूमीवरचे हरहुन्नरी अभिनेते सतीश तारे यांचं निधन, यकृत निकामी झाल्यानं निधन। आणि पुण्यातला मुक्काम आटोपून पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ, टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी पार करतायत दिवे घाटाचा अवघड टप्पा।